कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि याच कोल्हापूरच्या एका पैलवानानं कर्नाटकात झालेल्या कुस्तीत विजयी पताका फडकावलेली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये महान भारत केसरी स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या माऊली जमदाडे यांना महान भारत केसरीचा किताब पटकावलेला आहे. भारतीय कुस्ती संघाच्या वतीनं जमखंडीमध्ये ही कुस्तीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी देशभरातले नामांकित मल्लही आले होते. त्यात पंजाब राज्याचा मल्ल अमित सिरोहा याला घिसा डावावर चितपट करून कोल्हापूरच्या माऊलीनं कुस्ती जिंकली आहे. विजेता माऊली याला 2 लाख रुपयांचं पारितोषिक आणि चांदीची गदा मिळाली आहे. या कुस्तीनंतर गंगावेश तालमीच्या सगळ्याच पैलवानांनी माऊलीचं जोरदार स्वागत केलं. विशेष म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा जमखंडीच्या मैदानावर महान भारत केसरीचा मान हा याच गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे यानं मिळवला आहे. या किताब पटकवण्यासाठी मला 4 तास संध्याकाळी 4 तास प्रॅक्टिस विश्वास सरगुले आमच्या विश्वास सरगुले व तानाजी नरकेसर यांनी खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि याचं फळ मला आज मिळालेलं आहे.